श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट व अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघटना अक्कलकोट यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार व लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार आणि विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय महाराज भोसले, अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल राठोड व ग्रामीण पत्रकार संघाचे विद्यमान तालुका अध्यक्ष रविकांत धनशेट्टे यांनी दिले. क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार म्हणून प्रशासकीय अधिकारी अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मोरळ, अक्कलकोट पंचायत समितीचे सभापती सुरेखा काटगाव, विधी सेवा ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोरबोले पाटील, वैद्यकीय सेवा डॉक्टर अविनाश खर्के, गणेश ग्रुपचे संचालिका वंदना बर्वे, निवेदिका श्वेता मुल्ले, दैनिक एकमुखचे उपसंपादक प्रमिला चोरजी, समाजसेविका रत्नमाला मचाले, राज्यस्तरीय खेळाडू प्रिया टीनवाला यांना घोषित करण्यात आले आहे. तर विशेष गौरव पुरस्कार म्हणून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामकाका मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक स्वराज्यचे कार्यकारी उपसंपादक ऍडव्होकेट राजकुमार नरवणे, दैनिक संचारचे उपसंपादक महादेव आवारे, दैनिक लोकमतचे उपसंपादक जगन्नाथ हुक्केरी, अक्कलकोट समर्थचे संपादक प्रवीण देशमुख, दैनिक संचारचे अक्कलकोट प्रतिनिधी प्रशांत भगरे, सोलापूर इन चॅनलचे प्रतिनिधी रविकांत बगले व दैनिक लोकमतचे दुधनी प्रतिनिधी विश्वनाथ राठोड यांना देण्यात आला आहे. सदर पुरस्कार प्राप्त मान्यवरांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता पंचायत समिती सभागृह अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय महाराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सिद्धाराम मैत्रे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व अक्कलकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तरीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय जे कार्य करतात अशा महिलांचा आम्ही दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार देऊन सन्मान करत असतो. अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघ हे ग्रामीण भागातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलेले असेल तर इतर क्षेत्रामध्ये त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांचा ते आम्ही सन्मान करत आलेलो आहोत. अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा उद्देश म्हणजे ते ग्रामीण भागामधील ज्या व्यथा आहेत या व्यथा जनतेसमोर मांडून त्यावर वाचा बोलून त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. उद्देश असाच आहे, ग्रामीण भागाचा विकास हा मेन मुद्दा आहे. ग्रामविकास चळवळ रोजनासाठी देखील आम्ही अनेक या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून कार्य करत असतो. याचबरोबर यावेळेस आम्ही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय असे जे कार्य केलेले आहेत अशा लोकाभिमुख पत्रकारांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करून पुरस्कार देत आहोत. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये इतर क्षेत्र जे राजकीय असेल, वैद्यकीय असेल, विधी सेवा असेल, कृषी असेल, सामाजिक असेल, अशी बचत गट असेल अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला आहेत ज्यांचे उल्लेखनीय कार्य आहे त्या महिलांचं आम्ही या ठिकाणी कौतुक आवर्जून करत असतो. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही कार्य करून अमोल राजे भोसले यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. 5 मार्चला दुपारी 4 वाजता पंचायत समितीचा सभागृहात घेण्यात येत आहे. अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आपण अक्कलकोट तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. त्याच म्हणजे त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पंचसमिती अक्कलकोट येथे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांमध्ये राजकीय, प्रशासकीय आणि समाजसेवा, नंतर क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांचा आपण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर असे टोटल महिलांमध्ये टोटल 10 जणांना आपण महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार म्हणून 2 मान्यवरांना आपण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अशा 7 जणांना आपण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. एकूण जवळपास 19 ते 20 जणांना आपण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तर हा कार्यक्रम आपल्या सुप्रसिद्ध गायिका ऐका दाईज ऑफ फिल्मचे जे आहेत आपल्या माननीय वैशाली सावंत यांच्या सुभासते आणि आपल्या आंसर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय जमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैशाली सावंत आणि आपल्या अकोट तालुक्याचे आमदार माननीय सिद्धार्थजी म्हत्रे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या सुभासते आणि त्यानंतर आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आणि आपल्या अश्विनी कार्यकारी अधिकारी धनचल पाटील अश्विनी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर माधवी रायते या विविध मान्यवरांच्या प्रमुख हस्तेमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तरी मी या प्रसंगी सांगितलं की आपल्या अक्कलकोट तालुका आणि परिसरातील मी जनतेला असे आवाहन करू शकतो की या समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरीला जे आपण पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी ग्रामीण भाग संघटना आणि ग्रामीण भाग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्या जनतेला आवाहन करू शकतो.